नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आज राज्यातून काही भागांमधून पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतोय, तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। छोटीशी अपडेट आहे, संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर चला सविस्तर बघूया। सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे। रामघाट, चांदगड, आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभर बघायला मिळू शकतोय। कुडाळ, महापन, मालवण, वायगणी, पॉईप, कासल या ठिकाणी मात्र थोडा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। दिग्राला, पदगाव, कडगाव मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि दुपारनंतर काही ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता देखील आहे। कणकवली आणि कुणकेश्वरकडे मुसळधार पाऊस तुरळक भागामध्ये आणि बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय। पोंडा, राधानगरी, गगनबावडा, खारेपतन या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। विजयदुर्ग, वडापेठ, राजापूर आणि रायपतन या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। पुरंगड, लांजा तसंच रत्नागिरी या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि सिंधुदुर्गच्या तुलनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय। बेलकर, देवरुख, नेरवा, मुरगुंड तसंच संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे रत्नागिरी जिल्ह्याचा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि माखजनकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। हेदवी, गुहागर, मागतामने, सानवाडा तसंच श्रीशिंगे, चिपळूण, लोटे हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आणि कोयनापाटांकडे मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। धादोल, दहागाव, खेड, चाकदेव, वसुरपोट, सावराट, अरळ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय आणि दापोली, पाचपंडरी, केलसी, मानंगड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तसेच घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वरंध या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये आणि तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय आणि जास्त भागामध्ये रिमझिम पाऊस राहण्याची शक्यता आहे। गोरेगाव तसेच या ठिकाणी श्रीवर्धन, मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेते, लवासा, सोनापूर, वेल्ले या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि भागबदलात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। काशीद्रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये। कोलवण, आंबेवणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि रायगड जिल्ह्याकडे बघितला असता अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शेरावली, खोपोली हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आणि तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। पुसर, कर्जत, नेरळ, पनवेल मध्यम स्वरूपाचाच पाऊस जास्त भागामध्ये राहील, तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, मेरा भाईंदर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, खडावली, शहापूर, सेनवा तसेच या ठिकाणी कोठारे, खर्डी, पिलवी या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। उंबरपाडा, वसईविरार या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील आणि पालघर जिल्ह्याकडे सपाली, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानोर, पालघर, वायसर तसं बोईसर, वानगाव, कासाकुर्ड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता असून तुरळक भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। आणि एकंदरीत बघितला असता आज किनारपट्टीला चांगल्या प्रमाणात पाऊस शक्यता आहे, मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय। तसेच विदर्भामध्ये मात्र पाऊसचा जोर कमी होताना बघायला मिळू शकतोय आज दिवसभरामध्ये। नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये पाऊसची शक्यता फार काही नाही, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये। गडचिरोलीकडे देखील पाऊसची शक्यता फार काही नाही। चंद्रपूरमध्ये या ठिकाणी देखील आज दिवसभरामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात। यवतमाळमध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळतील, मात्र पावसाचा जोर कमी असून बऱ्याच भागामध्ये वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते। वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही, बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील आणि अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात। अकोला आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून हलक्या सरी देखील बघायला मिळतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही। अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही,
बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. झालाच तर तुरळक ठिकाणी रिमझिम हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. मुसळधार पाऊसची शक्यता फार काही नाही. आणि एकंदरीत बघितलं असता विदर्भाच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार पाऊसची शक्यता आज दिवसभरामध्ये बघायला मिळण्याची शक्यता कमी स्वरूपातच आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते. पाऊसची शक्यता विदर्भामध्ये आज दिवसभरामध्ये फार काही नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये खान्देशात जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये पाऊसची शक्यता फार काही नाही. नंदुरबारकडे हलक्या स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो. अंशतः ढगाळ वातावरण राहील. नाशिक जिल्ह्याकडे देखील काही भागांमध्ये पाऊस जोर थोडा कमी राहील. ढगाळ वातावरण जवळपास सर्वच भागामध्ये बघायला मिळू शकते. नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक निफाड मनमाड येवला तसेच या ठिकाणी मालेगाव सटाणा देवळा चांदवड सापुतारा वणी दोधांबे हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात होऊ शकतोय. जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. त्र्यंबकी इगतपुरीकडे मात्र जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. आणि अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगाव तसेच या ठिकाणी शिर्डी राहता जवळके पोलतांबा या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. लोणी काळभोर लोणी श्रीरामपूर टाकळी भानाशिवी संगमनेर अकोला या सर्व भागांमध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी राहुरी गोडेगाव भगूर पाथर्डीकडे थोडं जोर जास्त बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. तसंच राळेगाव काडा जामखेड हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा जामखेडकडे थोडं जोर जास्त राहील. कर्जतकडे हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व बाजूला पाऊस जोर थोडा कमी असून बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. राहू दौंड शिरूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. मंचर चाकण पुणे सासवड या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. लोणंद फलटण बारामतीकडे हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता दिवसभरामध्ये आहे. आणि सातारामध्ये सातारा जिल्ह्याच्या पूर्व बाजूला पाऊस जोर कमी राहील. कोरेगाव रहिमतपूर अणुदाह वडूज कोरोली कठावणी दाल दैवडी मोल अद्राकी या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आज दिवसभरमध्ये आहे. पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मेढा वसूर पोट सौराट अरळ शिशिंग्या वर्डे या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि सोलापूरमध्ये या ठिकाणी बघू शकता इंदापूर अकलूज पिलीव सांगोली हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. सांगोलीकडे थोडा जोर जास्त राहील. पंढरपूर इचलगाव माहूळ मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो. या ठिकाणी सोलापूर अक्कलकोटकडे जोर मात्र कमी राहील. जतसंख हलक्या मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. आणि सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. सांगली मालगाव देसिंग कुची नागज कानापूर विटा मायणी पलूस आष्टा या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. कोल्हापूरच्या काही भागाकडे शिरोळी इचलकरंजी तसे या ठिकाणी शिरागाव पिकोडाची मंगसुली अथणी किरंगी चक्राती हा जो सर्व लगतचा परिसर आहे सर्वत्र हलक्या ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे. आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबैल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील. तर परळा संगरुळ इस्पुर्ली कागल बिद्री राधानगरी कगनबावडा या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघितलं असतं बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जसे की सेंद्रामेडीसी पिपरी या परिसरामध्ये पाऊसची शक्यता फार काही नाही. आणि बाकी भागांकडे बघितलं असतं दौलताबाद एलोर गुफाई देवगह नूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव या परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. फुलुंड्री ग्रामगाव किशोरकडे देखील पाऊसची शक्यता फार काही नाही. सिल्लोड आणि वाजंता या ठिकाणी देखील फार काही नाही. तसेच निंबेळ जळगाव बिटकेन गंगापूर हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. धरणक्षेत्राकडे देखील काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये मात्र पाऊसची शक्यता आज बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते. शक्यता कमी स्वरूपात आहे. बीडमध्ये उत्तरेला पाऊसची शक्यता फार काही नाही. दक्षिणेला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. तसे येळम चौसाळा पाटोदा खरडा जामखेड या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तसेच कळंब मासा तारखेड बोंब पाथरोड खरडा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता उस्मानाबादमध्ये आहे. येडशी पेठ खामगाव बेलिम उस्मानाबाद तुळजापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि लातूरमध्ये देखील लातूर औसा निलंगा शोणनपाल उदगीर औरदा भालकी तसं अहमदपूर हा जो सर्व लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतोय आज दिवसभरामध्ये.
आणि परभणीकडे बघितलं असता परभणीच्या उत्तरेला पाऊस असेल का फार काही नाही. दक्षिणेला गंगाखेड, पालम, सोनपेठ या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. नांदेड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. भोकर, पेठउमरी तसेच या ठिकाणी धर्माबाद, बिलोली, कोंडलवाडी, मुखेड, कंधार या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो. हिमायतनगर, उमरखेडकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकतात. हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतात. जोर मात्र कमी असून बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.